विद्यार्थी मित्रांनो क्रिएटिव्ह मॅथ्स मराठी या आपल्या यूट्यूब चॅनलमध्ये तुम्हाला सर्वांचं सहर्ष स्वागत आहे आज तीन वाजल्यापासून सुरू होणार आहे वेबसाईट बोर्डाची जी ॲडमिशन जिथे तुम्ही करू शकाल येतं अकरावीचं ई टीचं ॲडमिशन तर एक काम करा या व्हिडिओच्या खाली डिस्क्रिप्शनमध्ये दिलेल्या लिंकवरती जा तिथं तिथे दोन गोष्टी मित्रांनो तुमच्यासाठी आहेत पहिली गोष्ट म्हणजे इथं तुम्ही परिपत्रक आहे इथं जर क्लिक केलं तर तुम्ही परिपत्रक वाचू शकता ज्या परिपत्रकामध्ये गाईडलाईन आहे फॉर्ममध्ये कुठल्या कुठल्या गोष्टी भरणं अपेक्षित आहे आणि त्याखाली ही लिंक आहे एकता अकरावीची लिंक आहे मित्रांनो ई टी ॲडमिशन करण्यासाठी जर तुम्ही या लिंकवर क्लिक करताय या लिंकवर क्लिक करा आणि या लिंकवर क्लिक केल्यानंतर तुमच्यासमोर अशा प्रकारचा इंटरफेस येईल ओके आणि यानंतर तुम्ही बघा इथे पहिलं आहे न्यू कॅन्डिडेटसाठी ऑप्शन आहे आणि खाली जुन्या कॅन्डिडेटसाठी तुमचा तुमचा ॲप्लिकेशन नंबर इथे टाकायचा आहे तुम्ही जर जुने असाल तुम तर ऑलरेडी फॉर्म भरला असेल जुन्या वेबसाईटवर तर तुमचा ॲप्लिकेशन नंबर आणि खाली मोबाईल नंबर टाकून लॉग इन केलं तर तुम्हाला तुमची प्रोफाईल नीट बघायला मिळेल पण आपण न्यू कॅन्डिडेटवरती जाऊयात नवीन फॉर्म भरण्यासाठी सगळ्यात अगोदरवरती एस एस सीचं ऑप्शन आलेलं आहे त्यानंतर खाली इन्स्ट्रक्शन दिलेत की बाबा तुम्हाला तुमचा सीट नंबर टाकायचा आहे आणि त्याचबरोबर तुम्हाला तुमच्या आईचं नाव या ठिकाणी व्यवस्थित टाकायचं आहे आईचं पूर्ण नाव नका टाकू फक्त नाव टाकायचं आणि त्याचबरोबर तुमचा सीट नंबर जो आहे तो एकदम व्यवस्थित भरा चुकीचा सीट नंबर मित्रांनो आपल्याला भरायचा नाही ओके तर आता आपण या ठिकाणी सीट नंबर भरूयात सीट नंबर टाईप केल्यानंतर मग पुढे उजव्या बाजूला आपण आईचं नाव टाकूयात पण अगोदर सीट नंबर आपण टाकू तुमचा पहिला अध्यक्षर जे आहे ते तुमचं मूळाक्षर असेल इंग्रजीमधला आणि मग तुमचे सहा अंक असा हा सीट नंबर आपल्याला टाकायचा त्यानंतर मग मध्ये काही भरायचं नाही आहे दोन हजार एकवीस ठेवायचं आहे आणि मग आपल्याला आईचं नाव टाकायचं ना आहे आणि आईचं नाव टाकल्यानंतर खाली प्रोसीडवर क्लिक आहे प्रोसीडवर क्लिक केल्यानंतर अशा प्रकारे तुमचा वरती बघा नंबर मिळाला एक्स एक फोर झिरो वन सेवन फोर नाईन फोर हा तुमचा एक ऍप्लिकेशन नंबर आहे तो लिहून घ्या मित्रांनो उपयोगी पडेल तुम्हाला नंतर ओके हा ऍप्लिकेशन नंबर आल्यानंतर ही सगळे इन्स्ट्रक्शन्स आहेत महत्त्वाचे बोर्डाच्या परीक्षेच्या संदर्भात सीईटीच्या परीक्षेच्या अनुषंगाने तुम्हाला फी भरायची नाही आहे काय किती वेळाची परीक्षा वगैरे बरेचसे इन्स्ट्रक्शन्स आहेत तर ते तुम्ही मला असं वाटतं वाचून घ्या आणि ते इन्स्ट्रक्शन वाचल्यानंतर मग आपल्याला खाली यायचं आहे इथे पण तुमचा ॲप्लिकेशन नंबर दिसतोय पायऱ्या पायऱ्यांवरती स्क्रीनशॉट मारून घ्या उपयोगी पडेल त्यानंतर मग खाली आय हॅव रीड ऑल अबाउ इन्स्ट्रक्शनवर क्लिक करून मग प्रोसिडवरती जायचं आहे प्रोसीडर क्लिक केल्यानंतर ओके प्रोसीडवर तुम्ही जर क्लिक केलं तर मग आपण पुढच्या पानावरती पोहोचणार आहोत थोडासा वेळ लागेल थोडंसं डाउनलोड होत आहे आणि यानंतर इथे बघा तुमचा फॉर्म ऑलरेडी सगळा भरलेला आहे तुमचं नाव गाव पत्ता बऱ्याचशा गोष्टी ऑलरेडी आलेल्या आहेत याच्यामध्ये फक्त आता तुम्हाला काही काही गोष्टी भरायच्या त्याच्यामध्ये तुमचा फोन नंबर जो आहे तो ऑलरेडी या ठिकाणी दिसतो आहे पण हा फोन नंबर तुम्ही काय करू शकता अपडेट करू शकताय हा फोन नंबर तुम्ही शक्यतो अपडेट करा म्हणजे जर आवश्यकता असेल तर अपडेट करा कारण तुमचा जुना नंबर बंद वगैरे झाला असेल किंवा आता तुमच्याकडे दुसरा फोन असेल तर तो अपडेटेड नंबर टाका आणि मग बाजूला ईमेल आय डी आणि यानंतर आपण ईमेल आय डी टाकूयात ईमेल आय डी शक्यतो मित्रांनो टाका कारण काय प्रॉब्लेम नको काही महत्वाची माहिती जर आली तुम्हाला मेलवरती बरोडाकडून तर ती उपयोगी ठरू शकते त्यामुळे ईमेल आय डी तुमचा संपूर्ण व्यवस्थित टाका काय असेल तुमच्या मोबाईलमध्ये ईमेल आय डी असतो त्यानंतर तुम्हाला तुमचं माध्यम सिलेक्ट करायचं मीडियम उत्तर लेखनाची भाषा नीट इतकं काळजीपूर्वक सिलेक्ट करा कारण बऱ्याच मुलांच्या चुका झाल्यात मराठी मीडियम इंग्लिश मीडियम ते व्यवस्थित सिलेक्ट करा कुठला मीडियम असेल त्यानंतर जिल्हा आपला जिल्हा या ठिकाणी व्यवस्थित सिलेक्ट करायचा कुठला जिल्हा असेल जालना वाशिम नंदुरबार यवतमाळ नगर किंवा तुमचा रायगड असेल ठाणे असेल मुंबई असेल पुणे असेल औरंगाबाद असेल उस्मानाबाद असेल यवतमाळ असेल नागपूर असेल कुठला जिल्हा टाकायचा त्यानंतर मग बाजूला लगेच तालुका टाकण्याचा ऑप्शन येतो तालुका टाकण्याच्या ऑप्शनवरती क्लिक करू आपण वार्ड किंवा तालुका तो तालुका टाकल्यानंतर मग खाली सेव अँड प्रिंटचा से सेव अँड नेक्स्टचा ऑप्शन होतो मग तुम्ही आपण नेक्स्ट वरती जाव्यात आणि नेक्स्ट वरती गेल्यानंतर इथं तुमचा ऑलरेडी फॉर्म भरून आले आहे मग खाली आय हेअर बाय वर क्लिक करायचं पण त्या अगोदर फॉर्म नीट वाचून घ्यायचा पूर्णपणे सगळी माहिती बरोबर बर भरली की नाही आपण ओके चुकीची भरली असेल तर बॅकला जाऊन परत ती माहिती नीट करून घ्यायची ओके नीट भरून घ्यायचे आणि यानंतर मग खाली आय हेअर बाय त्याच्यावर क्लिक करायचं आणि मग वरती ओकेचा वरती ऑप्शन येतं बघा तिथे ओके करा कारण ते विचारतात बाबा ही माहिती बरोबर आहे का नंतर आम्ही अपडेट करणार नाही नंतर परत ही माहिती अपडेट करणार नाही असा मॅसेजेवर त्याच्यामुळे नीट ही माहिती माहिती वाचायची पारखून निरखून नीट वाचा सगळ्या गोष्टी तुम्ही नीट भरल्यात की नाही त्या बघा आणि त्या बघल्यानंतर बघितल्यानंतर मग खाली कन्फर्म करा ऍप्लिकेशन आणि कन्फर्म केल्यावर वरती ओके करा नो प्रॉब्लेम आणि मित्रांनो हा ऍप्लिकेशन फॉर्म ज्यावेळेस तुमचा कन्फर्म होईल हे कन्फर्म होईल कन्फर्म झाल्यानंतर मित्रांनो अगोदर तुम्ही एक काम करा याचा स्क्रीनशॉट व्यवस्थित मारून घ्या तुमच्या मोबाईलमध्ये आणि स्क्रीनशॉट मारल्यानंतरच मग तुम्हाला पुढं जायचं आहे आता पुढं काय करायचं आता हे तर झालं तुमचा फॉर्म भरून झाला फॉर्म भरून झाल्यानंतर तुम्हाला आता काय आहे उजव्या बाजूला सगळ्यात वर एक लाल बटन दिसतंय ते लॉग आउटचं आहे मग तिथं तुम्ही लॉग आऊट करायचा लॉग आऊट केल्यानंतर इथे ओके करायचं आणि ओके केलं की तुम्ही लॉग आउट झालेला आहात म्हणजे तुमची आता ही प्रोसेस संपूर्ण झालेली आहे मित्रांनो ओके तर अशा प्रकारे मित्रांनो आपण हा फॉर्म भरू शकतो व्हिडिओ आवडले असेल तर आपल्या व्हिडिओला लाईक करा नवीन असाल तर चॅनल सबस्क्राईब करून त्या बाजूला असलेलं बेलचं बटन दाबायला विसरू नका धन्यवाद